बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथूनच जवळ असलेल्या राहुड फाट्याजवळ आज दिनांक 27 ऑक्टोबर रोजी नादुरुस्त एसटी व 407 मध्ये भीषण अपघात होऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. या संदर्भात एसटी चालक अरविंद पंडित दामोदर यांनी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार वेगाने वाहन चालविणाऱ्या 407 चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन क्रमांक MH04DS8855 चालक नईम शहा कयूम शहा राहणार राजूर तालुका मोताळा हा विटांनी भरलेली 407 गाडी भरदा वेगाने आणि निष्काळजीपणाने चालवून एसटी बसला बाजूने धडक देऊन स्वतः गंभीर जखमी होऊन मरण पावला. यामध्ये एसटी बस चालक व वाहन मेकॅनिक हे किरकोळ जखमी झाले असून एसटी बसचे एकूण 45,000 रुपयांचे नुकसान झाले असून 407 गाडीचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सदर घटनेचा तपास पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन ठाणेदार मुकेश गुजर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन सातव हे करीत आहेत. MCN न्यूज मराठी करिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा.